आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. या भागाचा विकास हेच ध्येय. सौ निलांबिका हुक्केरी शाश्वत विकास कामांसाठी गणेश हुक्केरींना निवडून द्या. सदरगा चिकोडी मतदारसंघात गेल्या 35 वर्षात खासदार प्रकाश हुक्केरी आणि आमदार गणेश हुक्केरी यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाली असून विकासाची ही गंगा निरंतर ठेवण्यासाठी माझा मुलगा गणेश हुक्केरी यालाच निवडून द्या असं आवाहन त्यांच्या मातोश्री सौ निलांबिका हुक्केरी यांनी व्यक्त केलं. सदलगा येथे मुलगा आणि काँग्रेसचे उमेदवार आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रचारादरम्यान त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, खासदार प्रकाश हुक्केरी आणि आमदार गणेश हुक्केरी यांनी गेल्या 35 वर्षात केलेला हा भागाचा सर्वांगीण विकास जनतेच्या समोर आहे, त्यामुळे जनतेच्या पाठबळावर आमदार गणेश हुक्केरी यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास आमदार गणेश हुक्केरी यांच्या मातोश्री सौ निलांबिका यांनी व्यक्त केलं. यावेळी स्वागत भाषण सौ रंजना देसाई यांनी केलं. सौ राजश्री अनुरे, सौ मालन पाटील, लता पाटील, सविता पाटील, हेमा राजगडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केलं. प्रचार सभेत सौ प्रगती पाटील, सौ वत्सला मिरजकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि परिसरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. मानकर न्यूज साठी सदलगावहून प्रतीक कदम. ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ನಾವು ಬಂದು ಮತ ಕೊಡ್ರಿ ಅಂತ ಕೇಳೋ ಅವಶ್ಯಕತೆನ ಇರ್ಲಿಲ್ಲ ಅನ್ನೋ ಒಂದು ಮಾತನ್ನ ಅವರು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ಹೇಳಿ ಮಾತ್ರ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತೇನೆ, ಬಾಳ ಏನು ಮಾತಾಡೋದಿಲ್ಲ. ಬರಬಾರ್ದಿತ್ತು ಹೌದು, ಆದ್ರೆ ನಾವು ಯಾಕೆ ಬಂದಿದೀವಿ ಅಂತಂದ್ರ, ನೀವೆಲ್ಲ ನಮ್ ಬೆನ್ ಹಿಂದ ಅದೇರಿ, ನಿಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಬೆಟ್ಟವಾಗಿ ಹೋಗ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಬಂದಿದ್ವಿ. ಹೌದ್ರಿ, ನಿಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ನೋಡ್ದಂಗ ಆಯ್ತು, ನಿಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಮಾತಾಡ್ಸ್ದಂಗ ಆಯ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಬಂದಿದ್ವಿ. ಬರಬಾರ್ದಿತ್ತು, ನೀವು ಹೇಳಿದಿರಿ ನಮ್ಗೆ ಬರಬ್ಯಾಡ್ರಿ ನೀವು ಸದಲಗಾಕ, ನಾವೆಲ್ಲ ನಿಮ್ಗ ಅದೇವು ಅಂತ ಸಾವುಕಾರು ಇವತ್ತು ಅಕ್ಕ ಹತ್ರ ಹೇಳಿದ್ರಂತೆ, ಸದಲಗಾಕ್ ಏನು ಹೋಗಕ್ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ, ಸದಲಗ ಅಂದ್ರೆ ನನ್ನ ಊರ ಐತಿ ಅದ, ಅಲ್ಲಿ ಏನು ಯಾರು ಹೋದ್ರು ಏನು ಆಗಂಗಿಲ್ಲ, ಇಲ್ಲಿವೆಲ್ಲ ನಮ್ಮರ ಮಂದಿ ಅದಾರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ನೀವು ನಮಗೆ ಹಂಗೆ ಹೇಳಿದ್ರಿ, ಕರೆ ಒಂದ್ಸಲ ಬಂದು ಹೋಗ್ಬೇಕಲ್ರಿ. ಯಾಕಪ್ಪ ಬಂದು ಹೋಗ್ಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ, ನಮ್ಮ ಸಾವುಕಾರ ಮತ್ತು ಗಣೇಶಣ್ಣ ಮಾಡಿದಂತಹ ಕೆಲಸಗಳು ಏನದಾವಲ್ಲ, ಅವು ಯಾವೂ ಉಳಿದಿಲ್ಲ, ಅವ್ರು ಮಾಡಿ ಕೊಡ್ತಾರು ಅನ್ನೋ ಒಂದು ಭರವಸೆ ನಿಮಗೈತಿ. ಆ ಭರವಸೆನೇ ನೀವೆಲ್ಲ ಬಂದಿದ್ದೀರಿ, ಅದ ಒಂದು ಭರವಸೆ ಮ್ಯಾಗ ನಾವು ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಮತ ಕೇಳಕ್ ಬಂದಿದ್ವಿ. ಆದ್ರೆ ವಿರೋಧಕರು ಬರಾಕತ್ತಾರ ಮತ ಕೇಳಕ. ನನ್ನ ಒಂದು ವೈಯಕ್ತಿಕ ವಿಚಾರ ಕೇಳಿದ್ರ, ಸಾವುಕಾರ ಮತ್ತೆ ಅನ್ನ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ ನೋಡಿ, ಯಾವ್ದೋ ಊರಾಗ ಯಾವ್ದೋ ಓನ್ಯಾಗ ಕಾಲಿಡ್ಬೇಕಾದ್ರ ಅವ್ರು 100 ಸಲ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಕಾಲಿಡ್ಬೇಕಿತ್ತು.